नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे, मात्र मशिदीवरील भोंग्यांवरून वाद पेटल्यामुळे या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केलाय। पण मनसेने मुंबई आणि ठाण्यानंतर सभेसाठी औरंगाबादसाठीच निवड का केली आहे आणि मनसेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का, पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची मुंबईतील जाहीर सभा आणि त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं। राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या विषयाला हात घातल्यामुळे कोशात गेलेल्या मनसैनिकांमध्ये जणू नवचैतन्य संचारलेलं आहे। मात्र राज ठाकरेंच्या भोंग्याविषयीच्या वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। अशातच राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणारी सभा वादात सापडलीय, कारण राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध सुरू केलाय। मुंबई आणि ठाण्याप्रमाणेच औरंगाबादमध्ये देखील मोठी सभा घेण्यासाठी मनसेने कंबर कसलीय। मात्र औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहरात राज ठाकरेंची सभा झाल्यास शहरात तणाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। आम्ही त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना सांगितलं की रमजानचा महिना चालू आहे आणि मुस्लिम समाजाचा हा पवित्र महिना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी राज ठाकरेंना जर परवानगी दिली तर या शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। औरंगाबाद शहरातील राज ठाकरेंच्या सभेला राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केल्यामुळे मराठवाड्यात नव्या राजकीय वादाची भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची निवड केली आहे, मात्र ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ गरवारे मैदानावर घेण्याची तोंडी सूचना पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली आहे। मात्र मनसे पदाधिकारी सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहेत। मनसेचं या मैदानावर सभा घेण्यामागे एक प्रमुख कारण आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील आजवरच्या सर्व सभा याच मैदानावर झाल्या होत्या आणि म्हणूनच मनसे देखील राज ठाकरे यांच्या सभेसाठी याच मैदानासाठी आग्रही आहे। या सभेसाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळणार असल्याची मनसे पदाधिकाऱ्यांना खात्री आहे। संभाजीनगर शहरामध्ये एक माहोल तयार झालेला आहे आणि मराठवाड्यातील जनता वाट बघते। कधी एकदा 1 तारीख येते, 1 तारखेची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे आणि येणारी सभा ही संभाजीनगर शहरामध्ये एक ऐतिहासिक सभा असेल। 1 लाखापेक्षाही जास्त जनसमुदाय त्या ठिकाणी त्या सभेला जमा। शिवसेनेच्या इतिहासावर नजर टाकल्यास शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता। औरंगाबाद शहरावर आपलं विशेष प्रेम असल्याचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितलं होतं। 8 जून 1985 औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती। 8 मे 1988 बाळासाहेब ठाकरेंच्या जाहीर सभेनंतर औरंगाबादच्या राजकारणात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली। मुंबई ठाण्यानंतर 1985 औरंगाबादेत शिवसेनेची छोटीशी शाखा स्थापन करण्यात आली। सुरुवातीला या शाखेत जाण्यासाठी शिवसेनेकडे लोक नव्हती, मात्र स्थापनेच्या 3 वर्षानंतर 1988 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड जाहीर सभा या ठिकाणी झाली आणि ही जाहीर सभा यासाठी गाजली की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या सभेतून कडवट आणि प्रखर हिंदुत्ववाद या ठिकाणी मांडला। या सभेनंतर शिवसेनेला असा फायदा झाला की पहिल्यांदाच 12 नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आले। शिवसेनेला आजवर मराठवाड्यातून मोठं जनसमर्थन मिळत आलंय, त्यामुळेच औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो। शिवसेनेचं हिंदुत्वाचं कार्ड यशस्वी ठरलं होतं आणि आता राज ठाकरे देखील त्याच मार्गावर आहेत।
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिल्यामुळे मनसे भविष्यात हिंदुत्वाचं राजकारण करणार असल्याचं बोललं जातंय. 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाहीत तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल, तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. शिवसेनेनं 80च्या दशकात घेतलेल्या राजकीय भूमिकेची मनसेकडून पुनरावृत्ती तर केली जात नाही ना, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. कारण मशिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यानंतर थेट औरंगाबादकडे मोर्चा वळवलाय. शिवसेनेला देखील सुरुवातीच्या काळात मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद मधून जनसमर्थन मिळालं होतं आणि राज ठाकरेंनी देखील आता याच शहरांची निवड केली आहे. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करत असल्याचं बोललं जातंय. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे शिवसेनेच्या गडाला भगदाड पाडणार का, हाच खरा सवाल आहे. औरंगाबादमध्ये आता जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील किंवा कोणती निवडणूक असो, सेना ही खान की बान याच मुद्द्यावर लढते, किंवा औरंगाबाद की संभाजीनगर, या अशा दोन मुद्द्यावरच ते खेळतात. आता आतापर्यंत राजकारण म्हणजे भावनांचं राजकारण करण्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे, आता त्याच भावनांचं राजकारण राज ठाकरे करू पाहत आहेत. मनसेचा आजवरचा इतिहास पाहिल्यास मराठवाड्यात मनसेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं पाहायला मिळतं. 2009च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या रूपानं मनसेचा एक आमदार निवडून आला होता, तर 2011 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेचे 8 सदस्य निवडून आले होते. मात्र त्यानंतर मनसेला मराठवाड्यात उतरती कळा लागली. पण आता मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुढे करून मनसेनं पुन्हा एकदा वातावरण निर्मितीचा प्रयत्न केलाय. मनसेचं इंजिन विकासाची ब्लू प्रिंट सोडून आता हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आलंय. मनसेनं पुण्यात हनुमान जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ते पुन्हा एकदा समोर आलं होतं. राज ठाकरेंनी अंगावर घेतलेली भगवी शाल बरंच काही सांगून गेली, त्यामुळेच आता औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या जाहीर सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र या सभेचा मनसेला भविष्यातील निवडणुकीमध्ये फायदा होणार का, हाच खरा प्रश्न आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व औरंगाबाद आणि मराठवाड्याला पटलं आणि लोकांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं, त्यामुळं मराठवाड्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात पसरली. त्याच पावलावर पाऊल ठेवून राज ठाकरे मुंबई ठाण्याच्या सभेनंतर औरंगाबादेत सभा घेतात, त्याच पद्धतीनं भगवी शाल पांघरून तेच हिंदुत्व कडवट घेऊन या ठिकाणी ते येणार आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं प्रेम मराठवाडा आणि औरंगाबादमध्ये राज ठाकरेंना मिळतं का, हा मोठा प्रश्न आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र या दोन पक्षात राजकीय संघर्ष होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. मनसेच्या स्थापनेनंतर देखील असाच संघर्ष झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे राज्यात सुरू झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. एकीकडे मनसेनं मशिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याची राज्य सरकारकडे मागणी केली आहे, तर दुसरीकडे 3 मे रोजी राज्यभरातील मंदिरात मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत. राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. 3 तारखेला ती अक्षय तृतीय आहे. त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो, महाआरती असो, वारं खूप तुटले, राज्य सुटलंय ते आपलंच आहे. मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये राजगर्जना होणार आहे. खरं तर औरंगाबाद आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं आहे. आता मनसेनंही मराठवाड्याकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या सभेसाठी
औरंगाबाद शहराची निवड केली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। शिवसेना जेव्हा महाविकास आघाडीमध्ये आली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आली तेव्हा शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असा एक प्रचार बऱ्यापैकी सुरू होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची स्पेस रिकामी आहे। भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे, शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं आहे आणि शेवटी भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण प्रादेशिक पक्ष आणि हिंदुत्वाची लाईन असं मिश्रण असणारा पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही अशी साधारणपणे एक चर्चा होती आणि मग ती पोकळी जी आहे ती पोकळी भरून काढायची, म्हणून मग राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा अचानकपणे पुढे आणला। राज ठाकरेंच्या औरंगाबाद मधल्या जाहीर सभेला काही स्थानिक संघटनांचा विरोध होतोय, तसंच सभेच्या मैदानावरूनही पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना केली, त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला अडथळा आणण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना अशी शंका मनसैनिकांकडून व्यक्त केली जाते। मात्र राजकीय विश्लेषकांचं म्हणणं काही वेगळं आहे। सभांना परवानगी न देणं किंवा काय याच्यातून उलट त्या सभांबद्दलचं कुतूहल अधिक वाढतं, मनसैनिक अधिक त्वेषाने ती सभा घेण्यासाठी उतरतात, त्यामुळे ह्या सभांना जर समजा सरकारने विरोध केला तर मला असं वाटतं की ते एक प्रकारे मनसेला सहाय्यभूतच ठरणार आहे। राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा पुढे करून भविष्यातील आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली आहे। मनसेचं इंजिन कोणत्या दिशेने धावणार याचे संकेत गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेतून मिळाले। त्या सभेनंतर मनसेनं एकीकडे भोंग्यांचा विषय तापवत ठेवला तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेवरून सुद्धा राजकारण पेटलं। मनसेनं भोंग्यांवरून सुरू केलेलं राजकारण हे राजकीय सोंग असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे। भोंग्याच्या मागून आता सोंग बाहेर यायला लागले, भोंगा आणि सोंगा हे आता बरोबर एकत्र वाजायला लागले, राजकीय सोंग ही आता दिसायला लागली आणि त्याची पार्श्वभूमी पहिलं भोंगा सामाजिक आणि धार्मिकतेनी निर्माण केला। भोंग्यांच्या नावाखाली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आता सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। तर राज ठाकरेंनी उपस्थित केलेला भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय। काही लोकांना राजकीय पक्षांच्या लोकांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं एक चुकीचा मेसेज मुस्लिम समाजामध्ये पसरवला जातोय की राजसभे मुस्लिम विरोधी विषय घेतात, मुळीच नाही। भोंग्यांवरून सुरू झालेल्या राजकारणाची सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारनं चांगलीच धास्ती घेतली आहे। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या सर्व धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर्स त्यांना सरकारी परवानगीची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलंय। तसंच भोंग्यांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पावलं उचलायला सुरुवात केली आहे। एकीकडे राज्य सरकार खडबडून जागं झालंय तर दुसरीकडे मनसेनं मिशन औरंगाबादची जोरदार तयारी केली आहे। अशा प्रकारच्या आंदोलनाची भाषा कोणी करतं तर त्याला गंभीरपणे घेतलंच पाहिजे आणि तातडीनं त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे, कारवाई केली पण पाहिजे, हे अगदी बरोबर आहे। पण या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरेंना मोठं करण्याचा, राज ठाकरेंचं एकूण नॅरेटिव्ह अधिकाधिक मोठ्या प्रमाणात वाढावं यासाठी, शिवसेनेची स्पेस राज ठाकरेंना मिळावी यासाठी अशा प्रकारे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असतील, मग ते कुठल्या राजकीय पक्षांकडून मला माहिती नाही, असे होत आहेत का एवढी मात्र मला भीती आहे। मनसेनं पुढे केलेला मशिदींवरच्या भोंग्याचा विषय हा भाजपच्या पथ्यावर पडणारा असल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते, त्याला कारणही तसंच आहे। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत या मुद्द्यावरून भाष्य करण्यापूर्वी भाजप नेते मोहित भारतीय यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती आणि त्यामुळेच राज ठाकरेंवर भाजप धार्जिण असल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते। मात्र भाजपला इतरांच्या मदतीची गरज नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राज ठाकरेंचा घाव वर्मी लागतो आहे
भारतीय जनता पक्षाला कोणालाही समोर करायची गरज नाही आहे, भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। मशिदींवरच्या भोंग्यांवरून शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय, त्यामुळे गेल्या काही वर्षात अडगळीत पडलेली मनसे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे, चर्चेत आली आहे। आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिनं आपली भूमिका बदलून जी एक हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याबाबत मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल यासारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राज ठाकरे यांच्या सभा, त्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित करण्यामागचा हेतू हा आहे की येणाऱ्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून एक वातावरण निर्मिती करणं। भोंग्यांवरून शिवसेना मनसेत संघर्ष सुरू असला तरी या दोन पक्षांमधल्या संघर्षाची ही काही पहिली वेळ नाहीये। मनसेच्या स्थापनेनंतरही हे दोन्ही पक्ष आमने सामने आले। आता मशिदींवरच्या भोंग्यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। परिचयाची असून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडेंनी तक्रारीत म्हटलंय। रेवडू शर्माने गेल्या वर्षी जानेवारीत धनंजय मुंडेंच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर काही दिवसातच तिने तक्रार मागे घेतली। तेव्हापासून रेवडू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्सअप तसंच फोन करून मुंडेंकडून पैशांची मागणी करत होती। या प्रकरणी रेवडू शर्माला किला कोर्टाला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठवली आहे। दरम्यान हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 2 सोपवण्यात आलं असून ते या प्रकरणाचा तपास करत आहे। या संदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडेंनी पोलिसांना दिले। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून हा त्रास होतोय आणि त्यांनी खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली, ही तक्रार परत घेतली। काही दिवसांपासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो, शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली, यापुढे जे काही करतील ते पोलीस करतील, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रतिक्रिया देऊ केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हनुमान चालीसाला विरोध करतायत आणि ते बाळासाहेबांचे विचार विसरलेत, असं वक्तव्य अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे। तर 23 तारखेला मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा म्हणायला जाणार असल्याच्या मतावर राणा दाम्पत्य ठाम। मातोश्रीवर जाण्याच्या मुद्द्यावरून काही शिवसैनिकांनी धमकावलं असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे। पण मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, दोन्ही ताकद जी आहे ती माझ्या पाठीशी आहे, मला कोणीच थांबू शकत नाही, त्यामुळे आम्ही मुंबईला जाणार, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला। अमरावतीमध्ये शिवसेना आणि राणा दाम्पत्यामधील संघर्ष वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा राणा दाम्पत्याने केल्यानंतर आता शिवसैनिकही आक्रमक झाले। रवी राणा यांना अमरावती रेल्वे स्टेशनवर पाय देखील ठेवू देणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष पराग गुर्धे यांनी दिला। 22 एप्रिल रोजी शिवसैनिकही तयार राहतील असं त्यांनी सांगितलं। वकील गुणरत्न सदावर्तेला कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्तेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। एसटी संपापासून चर्चेत आलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दररोज नवनव्या तक्रारी आणि गुन्हे दाखल होत आहेत। सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सदावर्तेंविरोधात अकोट आणि सांगलीनंतर पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मराठा समाजाबद्दल केलेल्या ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची वाट धरली आहे, त्यामुळे मनसे आणि शिवसेनेमध्ये याच मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा रंगलाय। खरं तर शिवसेनेनं आजवर हिंदुत्वाचं राजकारण केलं, मात्र 2019 निवडणुकीनंतर भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला
आणि त्यामुळेच आता शिवसेनेची राजकीय जागा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून तर केला जात नाहीये ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. राज ठाकरेंनी राज्याच्या राजकारणात नववादळ निर्माण केलंय. मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्तानं राज ठाकरेंनी आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली आहे. मनसेच्या इंजिननं हिंदुत्वाची वाट धरली असल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेनं राज्यातील राजकीय चित्र बदलून टाकलंय. मशिदीवरील भोंग्यांमुळे राजकीय तसंच सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. अशातच राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लूप्रिंटवर भरभरून बोलणाऱ्या राज ठाकरेंनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंदुत्वावरून शिवसेना आणि मनसेमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतं. कारण शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेवर सतत टीका केली जाते. आता मनसेनं हिंदुत्वाचा हा मुद्दा हाती घेतल्यामुळे शिवसेनेची काहीशी कोंडी झाल्याचं चित्र आहे. जी काही शिवसेनेची स्पेस ते मिळवू पाहताय, ती शिवसेनेची एक मोठी स्पेस आहे, मोठं केडर आहे, तर ती मिळणं अवघड आहे. दुसरं असं आहे की मुळात हिंदुत्वाची एक मोठी स्पेस, मोठा अवकाश हा भाजपसोबत आहेच. तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष जरी असला तरीसुद्धा राज्यस्तरावर सुद्धा हिंदुत्वाची मतं ही प्रामुख्यानं जातात भाजपसोबतच किंवा शिवसेनेसोबत. शिवसेना नसेल तर ती मतं जातील भाजपसोबत. तर मनसे हा त्यामध्ये काही फार मोठा पार्टनर आहे किंवा मनसे हा त्या मतांचा हक्कदार आहे असं काही मला फार मोठं वाटत नाही. शिवसेनेनं 80 दशकात भाजपशी युती केल्यानंतर मराठीच्या मुद्द्याला मुरड घालून हिंदुत्वाचा नारा बुलंद केला होता. तेव्हापासून शिवसेनेनं नेहमीच कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. शिवसेनेचं राजकारण हिंदुत्वाभोवती फिरत राहिलं होतं. मात्र 2019 सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं. सेनेची ही जागा भरून काढण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. तर प्रश्न असा आहे की राज ठाकरेंकडे करिश्मा आहे, राज ठाकरेंकडे मुद्दा आहे, वातावरण निर्मिती केलेली आहे, पण खाली संघटनात्मक दृष्ट्या जर समजा राज ठाकरेंचा पक्ष मजबूत असेल तरच त्या शहरांमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल. अन्यथा भाजपला या सगळ्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. एकीकडे मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा तापलेला असतानाच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. हा शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत सत्तेत असली तरी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही. त्यामुळेच आता सेना मनसेत हिंदुत्वावरून रस्सी खेच सुरू झाली आहे. पण एक मला असं दिसतंय की मुळामध्ये राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि त्यांना ज्या प्रकारे ओव्हर रिॲक्ट बाकीचे पक्ष करतायत ते केवळ धास्ती म्हणून आहे की खरंच राज ठाकरेंचा करिश्मा वाढवायचा म्हणून आहे, हा एक मुद्दा आहे. कारण असं आहे की राज ठाकरेंची दखल कोणीच घेतली नाही तर राज ठाकरे मोठे होणार नाहीत, तर राज ठाकरेंचा करिश्मा वाढणार नाही, तर राज ठाकरेंची वोट बँक तेवढी मजबूत होणार नाही, तर राज ठाकरे हिंदुत्वाची स्पेस शिवसेनेची घेऊ पण शकणार नाही. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला. तसंच राज्यभरात महाआरतीचं मनसेकडून आयोजन करण्यात येणार आहे. याच दरम्यान औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता राज्यात मनसे आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटला असून आगामी काळात तो आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.